माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आदेशाने जे आहे हे मुंबई असेल किंवा ठाणे असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने स्वयंरोजगार योजनेचा जे आहे शुभारंभ आज या ठिकाणी झाला. मुंबई पाठोपाठ जे आहे हे ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे महिलांना या ठिकाणी मोफत घरघंटी असेल शिवण यंत्रणा असेल या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण करतो आहे. आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी 3000 लोकांना जे आहे हे घरघंटी आणि शिवण यंत्रणा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. त्यासाठी नरेशजी मस्के साहेब असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि खालच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे लास्ट माईल आपण ज्याला बोलतो तिथपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं. म्हणून तळागाळातील लोकांना आपल्या पायावरती महिलांना खास करून आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती या ठिकाणी सुरुवात केली आणि आज 3000 महिलांना जे आहे ते त्याचं वाटप जे आहे त्या ठिकाणी आपण करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही अशा योजना ज्या आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने राबवल्या जातील. आत्ताही आपण पाहत असेल की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते करोडो लोकांना जे आहे या ठिकाणी लाभ देण्याचं काम शासनाच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 3 तारखेला या कल्याण लोकसभेमध्ये 78,000 लोकांना जे आहे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभ देण्याचं काम देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे. तर असं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित दादा असतील, या सगळ्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळातील लोकांसाठी योजना आणण्याचं काम तळागाळातील लोकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे. आणि आज एक ऐतिहासिक निर्णय देखील सरकारने या ठिकाणी घेतला, मराठा समाजाला 10% जे आहे ते आरक्षण देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी या सरकारने केलं. या सगळ्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील, या सगळ्यांनी मिळून केलं. आज त्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. महिलांना कधीच असा जो आहे ती फ्रीमध्ये जे आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नव्हत्या, आज या ठिकाणी मोफत देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि त्यांना कुठेतरी एक स्वतःचा स्वयंरोजगाराचं साधन जे आहे एक सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतात. आपण नारी शक्ती अभियान जे आहे ते सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी नवीन योजना त्या ठिकाणी आणली, त्याच्यामध्ये बचत गटांना जे आहे हे खेळतं भांडवल जे आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सरकार करणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे समाजातील सर्व घटकांना आपल्या पायावरती उभं राहण्याचं काम समाज घटकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करत आहे. आदित्य ठाकरे आलेले आहेत, त्यांनी मिमिक्री करत त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी एकनाथ शिंदे जे रडत होते ईडी संदर्भात आणि दुसरीकडे इलाका भी हमारा धमाका भी हमारा होगा असं देखील त्यांनी येऊन सांगितलं. अरे डायलॉगबाजी करून आणि मिमिक्री करून काय होत नसतं. पुढच्या काळामध्ये जेव्हा 2024 निवडणुका संपतील, महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील, तेव्हा काम जे आहे ते मिमिक्रीचंच उरणार नाही. फक्त त्या ठिकाणी नरेश मस्के साहेब आमचे प्रवक्ते आहेत, त्यांनी सकाळी चांगल्या त्यांच्या शैलीमध्ये ते कुठे त्यांना काम करावं लागेल तो मी शब्द या ठिकाणी वापरत नाही, कारण की आम्हाला खूप शब्द वापरायला येतात. आमच्या डिक्शनरीमध्ये खूप चांगले चांगले शब्द आहेत जे त्यांनी कधी ऐकले नसतील, पण आम्ही जे आहे हे शब्द त्या ठिकाणी वापरत नाही. कोणावरती जे आहे ते बिलो द बेल्ट टीका जे आहे करण्याचा संस्कार जे आहे ते आमच्यावरती नाही. म्हणून जे आहे हे आम्ही या ठिकाणी पातळी सोडून जे आहे हे कधी आत्तापर्यंत बोललो नाही, कधी पुढे बोलणार देखील नाही. तुम्ही कितीही मिमिक्री करा, तुम्ही काहीही करा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जनता त्या ठिकाणी पाहत आहेत. जनता जी आहे ही शिंदे साहेबांबरोबर आहे, शिंदे साहेब जे आहे ते अहोरात्र त्या ठिकाणी काम करतायत आणि आपण जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे मिमिक्री करताय, कशाप्रकारे आपलं योगदान काय, आपण बोलता किती, शिवसेना वाढवण्यासाठी आपण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा जरा ना विचार केला पाहिजे. आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जी आहे ही दाखवण्याचं काम जे आहे हे काही लोक जे आहेत हे रोज जे आहे ते त्या ठिकाणी करतायत. त्यांना त्यांची मिमिक्री, अजून कोणाकोणाची मिमिक्री करायची आहे ती त्यांची मिमिक्री त्या ठिकाणी करावी. अल्टिमेटली हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर तेच काम जे आहे हे पूर्ण 100% आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे करताय, ती प्रॅक्टिस जी आहे अजून चांगली करावी आपण, एवढ्या माझ्या शुभेच्छा. कोविड काळात जी कामं झाली नाहीत असं देखील घरी बसून पेन देखील निघालं हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की 2.5 वर्षामध्ये जे आहे हे जेव्हा आपल्याकडे पूर्ण ताकद होती तेव्हा आपण काय केलं त्या ठिकाणी.
कोविडमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. खिचडी जी लोकांना द्यायची होती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचारामध्ये कोणाचे नाव आलं, कोण गेलं जेलमध्ये? सूरज चव्हाण. कोण हा सूरज चव्हाण? हा सूरज चव्हाण जो आहे तो आदित्य ठाकरेचा पी आहे त्या ठिकाणी. म्हणजे घरचा माणूस जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते जेलमध्ये गेला. म्हणजे ज्या कोविडमध्ये लोकांची सेवा करायला पाहिजे होती जसं शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत होते. 3-3 वेळा कोविड झाला तरी पीपीई किट घालून जे आहे हे हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जात होते. लोकांचा उत्साह त्या ठिकाणी वाढत होते, डॉक्टरांचा उत्साह वाढत होते. आणि आपण घरात बसून जे आहे हे लोकांना कोरडी आश्वासनं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. गरम पाणी पिया, थंड पाणी पिया, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, एवढंच काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं. हे पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्या ठिकाणी कोविडच्या बॉडी बॅगमध्ये जे आहे हे देखील भ्रष्टाचार करण्याचं काम, जिथे आम्ही ठाणे महानगरपालिकेने जी आहे जी बॅग 600 रुपयामध्ये घेतली ती बॅग जी आहे ती 6,000 रुपयामध्ये घेतली. म्हणजे कोविडमध्ये घरामध्ये बसून भ्रष्टाचार कुठे करू शकतो आपण, त्याची प्लॅनिंग जी आहे ती आपल्या लोकांबरोबर बसून त्या ठिकाणी केली. आणि ते सगळं आता बाहेर येत आहे, कुठे कुठे भ्रष्टाचार झाला, कुठे कुठे काय, एक एक जण जेलमध्ये जातो आहे. काही दिवसामध्ये जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे लोक जवळून या ठिकाणी पाहत आहेत. शिंदेसाहेब दिवस रात्र त्या ठिकाणी काम करत आहेत. शिंदेसाहेब कोणावरही जे आहे ते आजपर्यंत टीका केली नाही, पुढेही ते टीका करणार नाही. ते टीकेला उत्तर जे आहे ते कामातून देतील, ते कामातून त्या ठिकाणी देत आहेत. 18-18 तास 20-20 तास त्या ठिकाणी शिंदेसाहेब जे आहे ते त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. सहानुभूती बिनभूती काय राहिलेली नाही. आता सहानुभूती कोणाला मिळते? जो लोकांच्या दुःखामध्ये जेव्हा धावून जातो. कोविडमध्ये जी परिस्थिती होती त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जे आहे हे तुम्ही लोकांच्याकडे जे आहे लोकांमध्ये जे आहे ते जाऊन काम करायला पाहिजे होतं. लोकांना जेव्हा तुमची आवश्यकता होती तेव्हा तुम्ही घरामध्ये बसलात, तेव्हा तुम्ही बाहेर आले नाही, तर तुम्हाला कशाची सहानुभूती मिळणार आहे त्या ठिकाणी? 2.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे का? बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केल्याची सहानुभूती मिळणार आहे का? खिचडीमध्ये घोटाळा केल्याची सहानुभूती मिळणार आहे? कसली सहानुभूती मिळणार आहे? तर हे सहानुभूतीचं भूत जे आहे ते स्वतःच उभं केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी. लोकांमध्ये बिलकुल सहानुभूती त्या ठिकाणी नाही. लोक जे आहेत मला वाटतं सुज्ञ आहेत. लोक त्या ठिकाणी पाहत आहेत की शिंदेसाहेब कशाप्रकारे त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे मुंबईमधले नगरसेवक जे आहेत, जो मुंबईमधला नगरसेवक जो आहे तो ग्राउंड लेवलशी कनेक्टेड असतो, थेट त्याचा संबंध जो आहे हा ग्रासरूटशी असतो. असे नगरसेवक जे आहेत 50 नगरसेवक जे आहेत हे त्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रामधून अनेक जिल्हा प्रमुख असतील, अनेक पदाधिकारी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अनेक शिवसैनिक असतील, हे रोज त्या ठिकाणी प्रवेश करतायत. का करतायत प्रवेश? कारण की शिंदेसाहेबांवरचा वाढता विश्वास. बाबा ह्या माणसाकडे गेलं की आमची कामं जी आहेत ते त्या ठिकाणी होतील, आमच्या एरियातली कामं त्या ठिकाणी होतील, आमच्या लोकांची कामं त्या ठिकाणी होतील. हा विश्वास जो आहे हा शिंदेसाहेबांवरचा विश्वास आहे. म्हणून जे आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत ते त्या ठिकाणी सोडून जात आहेत. सहानुभूती असती तर तिकडे गेले असते, इकडे नसते आले. तर हे सहानुभूतीचा भूत जे आहे ते आता बंद केलं पाहिजे. काय परिस्थिती आहे ही, ग्राउंड लेवलवरती आता उतरत आहेत तेव्हा त्यांना कळतं आहे. काल पण घेतले 200 लोक नव्हते, 300 लोक नव्हते, माझ्या मतदारसंघात आले होते 100% नव्हते त्या ठिकाणी उपस्थित, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. तर ह्या परिस्थितीला जेवढ्या लवकर हे समजतील तेवढ्या लवकर स्वतःला जे आहे ते सावरू शकतील. सर, महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारत आहे बघायला. आज देखील गणपत गायकवाड यांच्या बंधू जे आहेत त्यांच्या केबल ऑफिसवरती कार्यालयावरती देखील आज काल रात्री मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता. आरोप थेट आपल्याकडे केला जातोय. त्यामुळे कसं बघतात, कोणी आरोप केला त्या ठिकाणी? आता कोणी आरोप केला त्या ठिकाणचं म्हणणं आहे की जो प्रतिउत्तर दिलं गेलं आहे. मला माहिती नाही काय हल्ला झालाय काय, मला मी पाहिली नाही ती न्यूज. पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी कळेल. पण मला माहिती नाही या सगळ्या गोष्टी. मला वाटतं आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये पक्षीय वाद जो आहे तो आणण्याचा त्या ठिकाणी कारण नाही. त्या ठिकाणी जे आहे ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, हे एकत्र त्या ठिकाणी काम करत आहेत. आपण ते चित्र जे आहे ते उल्हासनगरमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि याच्यामध्ये कुठलाही जे आहे ते त्या ठिकाणी पक्षीय वाद आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये. ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीचं जे आहे तपास, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पोलीस त्या ठिकाणी करत आहेत. आणि योग्य तो न्याय जो आहे हा पोलीस त्या ठिकाणी महेश गायकवाड याला देईल. अरे आजच सगळं विचारतो का काय? त्यामुळे सर्वांकडे आता लक्ष लागले. ठाकरे असतील कोणासाठी मला वाटतं यावेळेस जे आहे या देशामध्ये आपकी बार 400 पार हा नारा आणि या
महाराष्ट्रामध्ये आपकी बार 45 पार, त्या दृष्टिकोनातून जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत ते महायुती त्या ठिकाणी जिंकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.